पक्षाने संधी दिली तर वडिलांच्या विरोधामध्ये सुद्धा विधानसभेची निवडणूक लढवेन, हे शब्द आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्या पुत्राचे. नाशिक मधील जयंत पाटील यांच्या कार्यक्रमाला आमदार नरहरी झिरवाळ यांच्या पुत्राने हजेरी लावली होती. गळ्यामध्ये तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह असलेलं उपरण सुद्धा त्यांनी घातलं होतं आणि आपण शरद पवारांच्याच राष्ट्रवादीमध्ये असल्याचं त्यांनी ठासून सांगितलंय. गोकुळ झिरवाळ हे दिंडोरी विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यामुळे दिंडोरी विधानसभेमध्ये पिता पुत्राची लढत होणार की विधानसभेच्या आधी नरहरी झिरवाळच काही वेगळा निर्णय घेणार हे सुद्धा बघणं महत्वाचं असेल. दिंडोरी आणि पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये आपले पिता नरहरी झिरवाळ हे आत्ता सध्या आमदार आहेत. काय वाटतंय जर आपल्याला संधी दिली तर पिता पुत्र म्हणून ही लढाई आम्हाला बघायला मिळेल? पिता पुत्र म्हणून एक लढाईला तर उमेदवार कोणी असो, महायुतीचा समोर कोणतरी उमेदवार असणारच आहे, ते वडील असतील किंवा कुठलं कोणी असेल. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण झिरवाळ साहेबांच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार आहे? पक्षांची जबाबदारी तर नक्कीच, विधानसभा निवडणूक अजून पुढे आहे, परंतु पक्ष जी काही जबाबदारी देईल ती पेलवण्याची म्हणजे आम्ही सुरुवात केली आहे त्या पद्धतीने. उमेदवार कुठलाही असो, शिवसेनेचा असो, काँग्रेसचा असो किंवा पवारसाहेबांचा असो, त्याच्याबरोबर राहण्याचं आमचं मानस आहे. दरम्यान गोकुळ झिरवाळ हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याला उपस्थित राहिल्याच्या नंतर जयंत पाटील यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात. लोकसभेपेक्षा विधानसभेला चांगलं राहील, कारण पहिल्यांदाच महाराष्ट्रातल्या जनतेला खात्री पटलेली आहे की हे सरकार जाणार आहे आणि त्यामुळं जो दबलेले मतदार होते, दबलेले कार्यकर्ते होते, ते मोकळेपणाने आमच्या सभोवताली फिरायला लागले आहेत, याचा अर्थ आजचे दिन आने वाले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.